या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही 100% सत्य, शास्त्रीय आणि सोप्या भाषेत उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त माहिती देत असतो। त्यामुळे आमचे नवीन येणारे व्हिडिओ बघण्यासाठी डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल काहीतरी नवीन माहिती। ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि तुमचे प्रश्न तुम्ही कमेंट करू शकता, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ। नमस्कार, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आम्लपित्त हा आजार समजून घेतलेला आहेच। ज्यांनी हा संपूर्ण आम्लपित्त आजाराचा व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी तो व्हिडिओ आधी अवश्य पाहावा। पित्ताचा त्रास होत असताना सतत छातीमध्ये जळजळ होते, सारखी मळमळ होते, तोंडामध्ये आंबट, कडू, तिखट अशा गुळण्या येतात, कधीकधी भडाभडा उलट्यासुद्धा होतात। मग पेशंट म्हणतो पित्ताचा खूप त्रास होतोय। या व्हिडिओमध्ये समजावून घेऊया आम्लपित्ताच्या त्रासामध्ये नेमके काय जळजळते, काय मळमळते आणि नेमक्या कशाच्या गुळण्या येतात। आपण अन्न चावतो, अन्न चावताना आपल्या तोंडातील लाळ अन्नामध्ये मिसळत असते। तोंडामध्ये अन्न चावून चावून बारीक झाल्यावर ते अन्न नलिकेमध्ये सरकत सरकत खाली जाऊन जठराच्या पिशवीमध्ये पडते। आता जठर म्हणजे काय? तर जठर म्हणजे आपण स्टमक असे म्हणतो किंवा जठराची पिशवी। या जठराचे कार्य काय असते? जठराच्या कार्याचा विचार करताना जठराची मुख्यतः दोन कार्ये असतात। पहिले महत्त्वाचे कार्य म्हणजे अन्न घुसळणे। जठरामध्ये अन्न आल्यानंतर जठराच्या पिशवीच्या त्वचेचे आकुंचन प्रसरण व्हायला लागते, त्यामुळे जठरामध्ये आलेल्या अन्नाची घुसळण सुरू होते। अशा प्रकारे अन्नाची कणिक मळल्याप्रमाणे चांगल्या प्रकारे घुसळण होऊन अन्न पचनासाठी अतिशय सुलभ असा, मऊसर, लुसलुशीत असा अन्नाचा गोळा तयार होतो। जठराचे दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे अन्नाचे पचन, अर्थात अन्नाचे केमिकल डायजेशन। जठराच्या त्वचेमधून साधारणपणे 3 प्रकारचे केमिकलचे स्त्राव होत असतात। पहिला म्हणजे लाळेसारखा चिकट स्त्राव, ज्याला आपण म्युकस असे म्हणतो। दुसरा स्त्राव म्हणजे जठराच्या त्वचेतून हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे SClचा स्त्रावसुद्धा होत असतो। तिसरा स्त्राव म्हणजे काही पाचक स्त्राव, ज्याला आपण डायजेस्टिव्ह एन्झाईम असे सुद्धा म्हणतो। जठरामधील लाळेसारख्या चिकट व म्युकसच्या स्त्रावामुळे अन्नाला ओलसरपणा येतो, अन्न मऊसर होते आणि जठरामधील ॲसिडच्या म्हणजे SClच्या स्त्रावामुळे अन्नाचे कण आकाराने बारीक बारीक होतात। इतर पाचक स्त्रावामुळे अन्नाचे कण चांगल्या प्रकारे पचवले जातात। परंतु मंडळी, आपल्या खाण्यापिण्यातील काही चुकीच्या सवयी, विशेषतः रात्रीचे जागरण, जेवणाच्या अनियमित वेळा, आहारामध्ये शिळे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, व्यसने, अशा प्रकारच्या सर्व कारणामुळे जठरामध्ये स्त्रवणारे सर्व स्त्राव म्हणजे ॲसिड, म्युकस व पाचक स्त्राव एकतर अतिप्रमाणात व अतितीव्रतेने स्त्रवतात, त्याचबरोबरीने सर्व पाचक स्त्राव गुणात्मक दृष्टीने सुद्धा खराब क्वालिटीचे तयार होतात आणि मग त्यामुळे जठरामध्ये होणारे अन्नाचे मिश्रण अतिशय विकृत स्वरूपाचे व विकृत गुणधर्माचे, म्हणजे चिकट, जड, अतिशय उष्ण, गरम व आंबट, कडू किंवा तिखट अशा चवीचे तयार होते। अन्नाचे हे मिश्रण चिकट व फेसकट स्वरूपाचे असल्यामुळे ते मिश्रण जठराच्या पिशवीमध्ये सतत साठून राहते, त्यामुळे छातीमध्ये या ठिकाणी सतत जडपणा जाणवतो। जेवल्यानंतर अन्न इथून पुढे सरकतच नाही असे जाणवते। जठरामध्ये ॲसिडचा स्त्राव जास्त प्रमाणात झाल्यामुळे जठराच्या ठिकाणी भाजल्यासारखे अतिशय गरम असे जळजळते। कधीकधी ती जळजळ अगदी घशाच्या मुळापर्यंत जाते। त्या अन्नाच्या खराब मिश्रणाचे इरिटेशन म्हणजे ते आम्लपित्तयुक्त अन्नाचा रस उदसला म्हणजे त्याची मळमळ होऊन मग तोंडापर्यंत आंबट, कडू, तिखट अशा गुळण्या येतात, किंवा खूपच इरिटेशन झाले म्हणजे तो अन्नाचे मिश्रण उदसले तर कधीकधी अगदी भडाभडा आंबट, कडू, उलट्यासुद्धा होतात। उलट्या झाल्यानंतर मग जठरामध्ये आम्लपित्ताचं मिश्रण
जरा उतार पडतो, त्यानंतर थोडे दिवस जळजळ मळमळ कमी होते, पोटामध्ये थोडा हलकेपणा जाणवायला लागतो. अशा पद्धतीने सर्वात शेवटी सार भाग थोडक्यात सांगायचा झाला तर आपल्या खाण्यापिण्याच्या चुकामुळे पचन शक्ती मंदावते, त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पूर्ण क्षमतेने पचन होत नाही. खाल्लेल्या अन्नाचे पचन न झाल्यामुळे त्यातून तयार होणारा अन्नाचा रस आम्लपित्ताच्या स्वरूपाचा, म्हणजे स्वभावाने चिकट, गरम किंवा आंबट, कडू, तिखट अशा स्वरूपाचा तयार झाल्यामुळे तो जठराच्या पिशवीमध्ये चिटकून राहतो, साठून राहतो. जठराच्या पिशवीमध्ये असं आम्लपित्त चिटकून साठून राहिल्यामुळं मग त्याची जळजळ होते, त्याची मळमळ होते, त्याच्या गुळण्या तोंडामध्ये येतात आणि कधीकधी भडाभडा उलट्यासुद्धा होतात. आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारासाठी तज्ज्ञ आयुर्वेदीय उपचार घेण्यास उत्सुक असाल तर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे हेच गरजेचे आहे. ऑनलाईन पद्धतीने उपचाराची सुविधा उपलब्ध नाही. डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS पुणे हे पोटाच्या विविध आजारांमधील संग्रहणी IBS, GERD, आम्लपित्त, जुनाट आतडेची सूज म्हणजेच गॅस्ट्रायटिस, एन्टरायटिस, कोलायटिस, बद्धकोष्ठता, आवशेम, दिवसातून अनेक वेळा संडासला जाणे, हियाटस हर्निया, अल्सर, अल्सरेटिव्ह कोलायटिस, तसेच पोटाच्या आजारामुळे येणारी विविध मानसिक लक्षणे अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आपणास पोटाच्या आजारावर उपचार यशस्वी घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच फोनवर प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे. येताना आधीचे सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या, यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती या सर्व बाबी घेऊन यावे. विशेष सूचना: आमच्याकडून फक्त पोटाच्या आजारांवर तज्ज्ञ आयुर्वेदिक उपचार केले जातात. खूपच लांबून येणाऱ्या पेशंट्सना प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसून त्यांनी नंतरची औषधे पोस्ट अथवा कुरिअरने पाठवण्याची सोय उपलब्ध आहे. डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजारांचा दवाखाना. आमचा पत्ता: भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. संपर्क 90 11 26 19 20 किंवा 88 55 04 08 34. कृपया सकाळी 11 ते संध्याकाळी 4 या वेळेमध्येच फोनवर संपर्क करावा.